म्हणजे भरपूर परेशानी झाली सगळ्या मुलांना, कारण की सगळे आता भरपूर मुलं आलते, 10,000-11,000 मुलं असते, भरपूर ज्यादा थोडेफार जास्त असते, तर सगळे आपापल्या गाड्याने जिथं रस्ता भेटत तिथं कुठं एखादं मंदिर असं कुठं सगळे रस्त्यावर मुलं झोपले होते संध्याकाळच्या, आणि यांना काही सोय नव्हती, म्हणजे राहण्याची काही नव्हती, बाथरूम वगैरे सगळं खाणंपिणं नाश्ता काही सोय नव्हती, आपापल्या पद्धतीनं जसं मॅनेज करता येईल मुलाला तसे होते. ग्राउंडला संध्याकाळी म्हणजे रात्री 9-10-8 वाजेपासून मुलं बसले होते, तर रात्री त्यांनी 12 नंतर मुलं घ्यायला सुरुवात केली, 12 नंतर 1 पुढं त्यांनी ग्राउंड सुरू केलं, रातभर ग्राउंड चालू होतं, आतापर्यंत ग्राउंड चालू आहे. अजून पाणी नाही आहे, बिसलरी होते डायरेक्ट इथं, इकत 10 रुपयाची बिसलरी 20 रुपयाला घ्यावं लागत होती. सगळ्यांनीच इथं जवळपास परिसराने लुटीलाच पोराला, कारण की सगळे नवीन पोर त्यांना काही माहीत नसतं, 10 रुपयाची बाटली 20 रुपयाला कोणती गोष्ट घ्यायला लागली तर भाव वाढून सगळ्यात. लय परेशान झाली, जेवायला नव्हतं, पाणी प्यायला नव्हतं, आम्हाला इथून इथून उठायचे, तिथं बसायचे, तिथून उठायचे, इकडे जायचे, बाथरूमची सोय नव्हती, काही नव्हती, काय झोपा कुठं लागलं, झोपावर रस्त्यावर लागलं, सोयच नव्हती, आपापल्या गाड्यात झोपलो काही कैची जाय. आता आम्ही इथं बसले सध्या रात्रीपासून आम्ही इथंच होतो, आतमध्ये घेईपर्यंत जेवायची सोय नव्हती, काही नव्हती. आम्ही ज्या भांबेरी आंबड तालुका इकडं आतमध्ये तो तिथं तुम्ही या तिथं तिथं फोर आहे.